गुणाकार, गुणाकार ज्या संख्येला गुणायचे आहे तिला गुण्य असे म्हणतात. गुणाकार क्रियेमध्ये ज्या संख्येने गुणायचे आहे तिला गुणक असे म्हणतात. तर आलेल्या उत्तराला गुणाकार असे म्हणतात. उदाहरणार्थ 40 गुण्य गुणिले 3 गुणक, गुणाकार आहे 120. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार शून्यच येतो. उदाहरणार्थ 5 × 0 = 0. कोणत्याही संख्येला 1 या संख्येने गुणले असता गुणाकार तीच संख्या येते. उदाहरणार्थ 5 × 1 = 5. 2 अंकी संख्यांचा गुणाकार करताना प्रथम एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा, नंतर दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा. उदाहरणार्थ एकक स्थानी 0 आहे म्हणून 0 × 3 = 0 लिहू. दशकस्थानी 4 आहेत म्हणून 4 × 3 = 12 लिहू. उत्तर 120 लिहू. आता आपण 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसे गुणायचे हे आपण पाहू. उदाहरणार्थ 556 × 84. येथे 556 हा गुण्य व 84 हा गुणक आहे. गुणाकार करण्यासाठी प्रथम दोन्ही संख्या एकाखाली एक लिहू. गुणकाच्या डावीकडे गुणाकाराचे चिन्ह लिहावे. गुणकाच्या खाली एक आडवी रेषा काढावी. 556 × 84. प्रथम 556 ला 84 च्या एककाने म्हणजेच 4 ने गुणू व आलेला गुणाकार लिहू. प्रथम 556 ला 84 च्या दशकाने म्हणजेच 8 ने गुणू व आलेला गुणाकार लिहू. 8 दशकाने गुणले म्हणून आधी 10 उजवीकडे लिहू व आलेला गुणाकार त्याच्या डावीकडे लिहू. नंतर आलेल्या दोन्ही गुणाकारांची बेरीज करू. पाचशे 556 × 84 = 46,704. अशा प्रकारे 3 अंकी संख्यांना 2 अंकी संख्येने गुणावे. याच पद्धतीने 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने कसे गुणायचे हे आपण पाहू.